पुणे शहराची विविध सर्वेक्षणांमध्ये होत असणारी पीछेहाट आणि सत्ताधाऱ्यांचे पुणे शहराकडे होत असलेली दुर्लक्ष याचा निषेध करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या दारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बँड वाजवून आंदोलन करण्यात आलं. पुणे शहराच्या स्वच्छ सर्वेक्षणात मानांकन घसरल्याने गेल्या शुक्रवारी विरोधी पक्षांनी पालिकेच्या सभागृहात आंदोलन केलं होतं. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पालिकेबाहेर बँड वाजवत आणि गाजर दाखवत सत्ताधारी भाजपचा निषेध केलाय. यामध्ये स्वच्छ सर्वेक्षणात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला. या खर्चाची सविस्तर माहिती जनतेला देण्याची मागणी करण्यात आली. शिवाय सत्ताधाऱ्यांनी ज्या सल्लागाराची नेमणूक केली होती त्याची चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. हे होणारच होतं, कारण अशा पद्धतीचे राज्यकर्ते जर आलेले असतील निवडून भाजप आणि शिवसेना, हे फक्त फसवणूक करतायत. ही फसवणूक चालली आहे पुणेकरांची. कुठला विषय घ्या, कुठलाही विषय नाही. निवडून येण्यापूर्वी म्हटले आम्ही स्मार्ट सिटी करू. स्मार्ट तर सोडा, आज संपूर्ण पुणे शहराची वाट लावून ठेवली. आपलं पुणे होतं छान, भाजप शिवसेनेने केलं आहे घाण असं म्हणायची पाळ्यावर आता पुणेकरांवर आलेली आहे. त्यामुळं पुणेकरांना चक्क हे लोक फसवत आहेत. मोठं बहुमत असतानासुद्धा 2 वर्ष झाली यांना काही करता येत नाही. या उपर आपण जर बघितलं या शहरामध्ये तर कचऱ्याचे ढीग झालेत, कचरा उचलला जात नाही. कचऱ्याच्या वाहतुकीपासून कचऱ्याच्या टेंडरपासून कचऱ्या प्रक्रियेपर्यंत सगळीकडं भ्रष्टाचार चालू आहे. भ्रष्टाचार एकाच कचऱ्यात नाही आहे, सगळीकडंच चालू आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणाच्या प्रकरणं बाहेर निघत आहेत, टेंडरमधले घोळ बाहेर निघत आहेत, नातेवाईकांना टेंडर द्यायची कामं निघत आहेत. आणि अशा पद्धतीचा ज्यावेळी कारभार होतो त्यावेळी पुणेकरांना असं विचारावंसं वाटतं. मुख्यमंत्र्यांना जे महाराष्ट्रात विचारलं गेलं, क्या हुआ तेरा वादा, कुठं गेलं ते सगळं तुम्ही सांगितलेलं. दुसरं मग पुण्याची पब्लिक असंही म्हणते भाई, ये पब्लिक है सब जानती है, तुम्ही काय करताय हे पुण्याच्या पब्लिकला सगळं कळतंय. आणि मग झुटा है तेरा वादा, तेरे वादेने मारा गाया बंदा मै सीधा साधा, असं म्हणण्याची पाळी आज पुणेकरांवर आलेली आहे. त्यामुळे सपशल अपयशी शिवसेना भाजपचं सरकार आहे. संपूर्ण पुणे शहराची या शिवसेना भाजपनी वाट लावलेली आहे. स्मार्ट तर पुणे झालेलंच नाही, कचराच कचरा झालेला आहे पुण्यामध्ये. आणि त्याच्यामुळं आज आम्ही हे राष्ट्रवादीच्या वतीनं पुणेकरांचा आवाज या ठिकाणी करतोय. या गाजर पार्टीने पुण्याचं जे सगळं भकास करून ठेवलेलं आहे त्याचा आम्ही विरोध करतोय. महानगरपालिका एखाद्या पुणेकराकडून चूक झाली तर त्याच्या दारापुढे जाऊन बँड वाजवते. आज या भाजप शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनी पूर्ण पुणेकरांची मान आज देशात शर्मेने खाली घालवलेली आहे. म्हणून आज आम्ही राष्ट्रवादीच्या वतीनं पुणेकरांच्या वतीनं महानगरपालिकेच्या दारामध्ये बँड वाजवून हा जाब विचारतोय की तुम्हाला सत्ता जी दिली होती ती पुण्याची वाट लावण्यासाठी नव्हती दिलेली, पुण्याच्या विकासासाठी दिली होती. पण दुर्दैवानं तुम्ही भ्रष्टाचार, पैसे खाणं आणि पुण्याची संपूर्ण अवस्था वाईट करणं याच्या पलीकडं दुसरीकडं बघत नाहीत. कुठला समाज, कुठला घटक समाधानी नाही. कामगारांचे प्रश्न आहेत, PMPL चे कामगार उपोषणाला बसलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये पुणे शहराची वाटचाल ही कुठेतरी अधोगतीला चाललेली आहे. त्यामुळे याचा आम्ही निषेध करतोय आणि या ठिकाणी बँड वाजवून त्यांना ऐकवतोय, भोली सुरत दिलके खोटे.